बिग बॉस मराठीच्या घरात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात घरात कॅप्टन्सी उमेदवारीचा टास्क पार पडला यामध्ये अरबाजच्या ए टीमने बाजी मारली यामुळे निक्की सोडून या टीममधले चार जण कॅप्टन पदासाठीची अंतिम लढत खेळणार आहे अरबाज सूरज वर्षा आणि डीपी यांच्यात कॅप्टन पदासाठीचा पुढचा टास्क पार पडणार आहे या टास्कमधला विजयी सदस्य घराचा नवीन कॅप्टन होणार आहे या टास्कबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे बिग बॉसने घरातील सदस्यांना एक अनोखा टास्क दिला आहे कोणाचं गोड पाणी कोणाची तहान भागवणार असं या टास्कचं नाव आहे प्रोमोमध्ये घरातील प्रत्येक सदस्यासमोर पाण्याचे डबे असल्याचं पाहायला मिळत आहे दावेदार असलेल्या सदस्यांच्या डब्यातील पाणी अन्य सदस्यांनी प्यायचं आहे मात्र यातलं पाणी खरंच गोड आहे की नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे याचं कारण म्हणजे प्रोमोमध्ये या डब्यातील पाणी प्यायल्यानंतर काही सदस्यांना त्रास होत असल्याचं पाहायला मिळत आहे घरात कॅप्टन्सीसाठी दावेदार असणाऱ्या सदस्यांनी आपल्या डब्यातील पाणी प्यावं अशी विनंती अन्य सदस्यांना करायची आहे यानुसार अरबाज हे खूप गोड पाणी आहे असं सांगत असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय यावर निक्की म्हणते कालपासून तुझ्यात एवढा कडूपणा होता अचानक पाणी गोर कसन झालं गेल्या काही दिवसांपासून वर्षा उसगामवकर टीम बीला डावलून की बरोबर स्ट्रॅटेजी करत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे पंढरीनाथ कॅप्टन्सी टास्कमध्ये त्यांना थेट जाब विचारत म्हणतो तुम्हाला विश्वास होता का आम्ही पाणी पिऊ ताई तुम्ही स्ट्रॅटेजी करायला त्यांच्याबरोबर बसणार आणि आता कॅप्टन्सी टास्कमध्ये आम्ही पाणी प्यावं म्हणून विश्वास आमच्यावर ठेवणार पॅडीने थेट जाब विचारल्याने वर्षा यांची बोलती देखील बंद झाल्याचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे दरम्यान पंढरीनाथच्या खेळीचं नेटक्यांनी कौतुक केलं आहे पाडी भाऊ मस्तच पाडी दादा एक पंच मारतात पण जोरात मारतात पाडी भाऊ खरंच खूप चांगलं खेळत आहेत अशा कमेंट्स नेटक्यांनी या प्रोमोवर केल्या आहेत